लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिंपळगाव बसवंत शहरातील ॲक्सिस बँकेच्या शाखेत बनावट डिमांड ड्राफ्टद्वारे तब्बल 3,30,00,000 रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला। या घटनेनं नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली। या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई महामार्गावर असलेल्या ॲक्सिस बँकेच्या पिंपळगाव बसवंत शाखेत बनावट डिमांड ड्राफ्टचा वापर करून बँकेचा खातेदार आणि कांदा व्यापारी अनिकेत श्रीनिवास मुंदडा यानं तब्बल 3,50,00,000 रुपये काढून घेतले आहे। अनिकेत मुंदडा हा पिंपळगाव येथील रहिवासी आहे। या गंभीर प्रकारानंतर ॲक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तातडीनं धाव घेतली। याबाबत बँकेचे व्यवस्थापक नितीन बाली यांच्या फिर्यादीनुसार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अनिकेत श्रीनिवास मुंदडा याच्यासह राजू त्याचबरोबर मथुराज आणि विश्वास या 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी भेट देऊन बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव, बसवंत।